बेल वाजो ते दरवाजा उघडणं ये. आधीची बेल वाजवतो झोपून कशी लागतेस. अरे थांब ना, तू असं कसं एकदम येतोस. सॉरी सॉरी. कोण आलं आता काय माहिती. अय्या, अरे तू इतक्या लवकर कसं काय. हा ऑफिस ने काय ऐक पेस कंट्रोल केलं का. तू ऑफिसचं नाव काढू नको. अरे सोडून आलो आहे मी नोकरी, सोडून आलो आहे. अरे काय बोलतोस तू. येस. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तू बसते, तू गोळ्या घेतोस का. मी पाणी आणते. बरं गपू आहे इकडे बस. अगं लात मारून आलोय मी. रोजचं जायचं तिकडे मास्टर वर सही करायची, रोजची दगदग, ट्रेनची गर्दी, त्याच्यानंतर बॉसची दादागिरी, लंच टाइम झालं की भंकन भंकन मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं. असला पाहिजे ते. नोकरी सोडून आलोय, आता मी धंदा करणार बिझनेस. सुरतला साड्या स्वस्त मिळतात, मी साड्या आणणार आणि इकडे विकणार. दॅट्स इट. एक मिनिट एक मिनिट, हे आणणं विकणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. तुम्हाला नको शिकवू, काय रॉकेट सायन्स आहे ते. साडी विकता मला येणार नाही. हे बघ सगळं सेट झालेलं आहे. माझा एक कलीग आहे, तो सुरतला राहतो, तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत, तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार, मी ते इकडे आणणार. हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील 7-8 लाख रुपये मिळणार आहेत. एक गाळा घेऊन टाकू, तिकडे विक्री सुरू. ओके 2 वर्षात मॉलला जायचं. श्रीमंत तू फक्त मला सपोर्ट करणार की नाही तेवढंच सांग. नाही नाही, हे बघ सपोर्ट मी करेन तुला. सपोर्ट मी करेन. थँक यू. अगदी मी तुझी बायको आहे म्हटलं मी सपोर्ट करणार तर कोण करणार नाही. आणि संसार म्हणजे 2 रथाची चाकं ना, एक गडबडलं तर एकाने सावरायचं असतं. मी सपोर्ट करणार तुला. हे बघ हे बघ, मला पण काय म्हणायचं आहे, हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का. तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं, एवढी मोठी रिस्क घेतली. या रिस्क मला काय सांगतेस तू. हो की नाही. विनोद बाजूला ठेव, ऐक ना विनोद बाजूला ठेव. मला काय म्हणायचं, बिझनेस तुला जमणार आहे का. खूप रिस्क असते लक्षात. काही नाही सोपं नाही येते. ऐक ना मला काय म्हणायचं आहे, इतकं वाटत इतकं सोपं नाही. एक काम करूया, एक काम करूया, मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना. खात्री कर आणि मग नोकरी सोड. कसं वाटतं तुला. म्हणजे काय करायचं मला कळत नाही. मी तुला आपण मग करूया ना. म्हणजे काय करूया सांगते. आता आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिरायक आहे. तू मला साडी विकून दाखव, ती तुला विकता आली की संपलं. म्हणजे माझ्या केपेबिलिटीज वर तू शंका घेतेस. नाही असं नाही. 10 वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये, मला एक साधी साडी विकता येणार नाही. चले. नाही मी शंका घेत नाही. शंका जा रहा तुझा. समीर मी शंका का घेऊ. अरे खेळूया खेळूया. पण खेळत नाहीये. मी तुला सांगते सिच्युएशन काय आहे ना ती सांगते. मी तयार आहे. यू वॉन्ट टू टेस्ट मी. टेस्ट मी. अरे बापरे. मला हे बघ, मला असं म्हणायचं आहे की तू सोपं नाही येते. ठीक आहे ठीक आहे, माझं पण ट्रेनिंग होईल नाही का. तुला पण मजा येईल. मजा काय. आता साड्या आणतो मी सगळ्या. आता मी विकून दाखव. मी आणते. ऐक तू सगळं कपाट ना खाली करशील. एक मिनिट मी आणते साड्या. वाटेल तसं वागतोस तू. 10 वर्ष मी सेल्स मध्ये, ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते. साईज प्रॉब्लेम नाही. ठेव इकडे. इथे ठेवते. हा इकडे ठेव ना. आपलं दुकान. माझं दुकान आहे ना. मी माझं बघेन. अरे बापरे. ठीक आहे ठीक. हा आता लक्षात घे, तू विक्रेता मी कस्टमर. ठीक. हा हा मी आले. हा रेडी आहेस. नए नए साड़िया लाया हूँ. सूरत की साड़िया बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया है. चुप करना चुप करना. चुप बैठा ना. पिर 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 सतत काले से. चुप बैठा चुप बैठा. लेने को आई हूँ ना मैं तो साड़ी लूंगी. अरे लूंगी नहीं, साड़ी है हमारे. सॉरी 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 विनोद मारणार आहे. नाही नाही जस्ट एक पॉइंट. सॉरी सॉरी. हा हा देखो देखो कैसी साडी है. हा ये देखो. बैठने के लिए वगैरह कुछ नहीं है क्या. है ना बैठने के लिए. ये ना ये है ना. इधर बैठो. ये साड़ी देखो. ये देखो. माझ्या पप्पानी कन्यादानात दिलेली साडी आहे ती. ठेवती जागेवर. हाँ दिखाओ तुम्हारे पर साड़ी क्या क्या है. ये साड़ी है. ये देखो साड़ी. आंग पे नहीं, थोड़ा दूर रखो. हाँ अच्छा आंग सटीला नहीं है ऐसा. हमसे लाम लाम. ये देखो साड़ी बहुत अच्छा है. इसका कॉर्नर देखो, इसका सारा परिघ देखो, त्रिज्या देखो, ये देखो. हाँ ठीक है. अच्छा नहीं लगा मेरे को. दूसरा बताओ कोई. और कुछ मंगाओ, चाय पानी कुछ मंगाओ. चाय लोगे या क्या. कॉफी लोगे. नहीं नहीं
रॉयल फालुदा मंगाव. त्या बापाचं लग्न आहे तुझ्या. रॉयल फालुदा चहा कॉफी विचारली, चहा कॉफी सांगायची, रॉयल फालुदा असं नाही सांगायचं मला. एक मिनिट, अभी 5 लाख का खरेदी करेंगे तो 200 रुपये से रॉयल फालुदा नहीं मंगा सकते तुम. अरे कैसा फालतू दुकान है तुम्हारा. अरे रॉयल फालुदा आणणार कुठून इथे. एक मिनिट, असं बोलणार आहेस तू कस्टमरशी, असं बोलणार आहेस कस्टमरशी. ही पद्धत आहे तुझी. हे बघ, आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना, बाबा हे मागवा ते मागवा, ते लगेच आणून देतात. आणून देतात. हा मग हा तुझा स्वभाव आहे ना, हा तुझ्या स्वभावामुळे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणार आहेस तू आमचा. गेले गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खड्ड्यात. ए तुझ्या बापाचा काय संबंध. तुझ्या बापाचा काय संबंध. अरे वा, हा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होतास ना. भांडवलासाठी पैसे द्या, पैसे द्या. ए यडपट, ए हा धंदा अजून सुरू व्हायचाय. हा सुरू होणार, मला ड्यूज मिळणार, मग मी त्यात ढालणार असं आहे ते. बापाचं काय मला सांगते. एक पैसा दिला का बापाने तुझ्या मला. काय खोटारडा असशील रे, हे टकलावर केस पेरलेत नाही तू कुणाच्या पैशाने. कोणाच्या पैशाने. दे माझ्या बापाचे पैसे परत. केस ना घ्यायचे. शहाणा आला लगेच बापाकडे मागत नाही म्हणे. त्याला त्याला बाप लागतो माझा. पैसा पैसा पैसा. सॉरी म्हण, सॉरी म्हण. सॉरी म्हण. सॉरी सॉरी. आता जा नवीन कस्टमर बनून ये. जा. तुमच्याकडे झाड आहे. नारायण भेटची झाडी दाखव ना. नारायण दाखवतो ना. नारायण चांगला रंग दाखवा. असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेतली. तुम्ही साडी मार बसला आहात. लक्षात नाही आलं जळलं तुमचं एवढंच दुकान. सॉरी सॉरी सॉरी. या गल्लीतलं दुकान. ही बघा तुमची आवडती साडी. टॅमॅटो रंग आहे का. टॅमॅटो टॅमॅटो रंग. टॅमॅटो रंग. टॅमॅटो रंग. अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण पिकलं. कसा पाहिजे टोमॅटो. म्हणलं बघू ना. हा पाहिजे. हा चांगला. आवडला का. हा आंबा जरा. अगं बाई रंग दिसत नाही. रंग दिसत नाही. एक काम करू का. मी जरा उन्हात रंग बघून येते. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम. बघते हा रंग. हिच काय वर्किंग आहे. एक्सक्यूज मी. जॉर्जेटची साडी आहेत का. 3-4 हजार दाखव मला. आता घेऊन गेलात ती साडी. द्या ना. ती बाई गेली पळून बावळटा. म्हणजे गेली पळून साडी घेऊन. अरे पळून गेली आपला तिच्याकडे असा बघत बावळटा. अरे असं कसं झालं. असं कसं. तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला. अरे पण कस्टमर बद्दल विश्वास ठेवायला पाहिजे ना. असा डोळे झाकून विश्वास ठेवत का कुणी. बावळटा लक्ष नको. झाले 200 रुपयाचं नुकसान झालं. ओके ठीक आहे. याच्यापुढे काळजी. याच्यापुढे काळजी घेईन. अरे मूर्खा, तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची. इवळ ही बघ साडी तिला हवी असेल ते घेईल. ते ती जाईल. जा 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 उन्हात दाखवायला जा. व्हेरी गुड. इकडे काउंटर वर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील. अरे मूर्खा सीसीटीव्ही लाव दुकानात. सीसीटीव्ही. सीसीटीव्ही लावतो. वा वा काय अगदी आयडिया काढले सीसीटीव्ही लावणार. तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं. अरे मूर्खा चोर मास्क घालून येतील. ते चोरतील तेव्हा काय दिसणार त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये. काय अक्कल काय आयडिया शोधून काढतात. अरे तुझीच आयडिया ना म्हणजे. सीसीटीव्ही कोण बोलला. मी बोलला सीसीटीव्ही. असं तोंड तू मार पडलं माझ्या. तूच बोललीस ना सीसीटीव्ही मला. तूच आयडिया सांगते. तू माझ्यावर ओरडतेस. मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर. चांगल्या पण आणि वाईट पण. असंही होऊ शकतं. असंही होऊ शकतं. मला दाखवणं कर्तव्य आहे. काय ते बनून ये. कस्टमर बनून ये. धंदा करायचा तर कर. जमेल का बघ. मला माहिती आहे. तुझी नोकरी कर. जा तिकडे. एक चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी. चिडू नको ना. तू चिडतो कशी. नाही चिडते. जा. ए बघ दुकान आलं. काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे. हा बघते दादा. मला जरा चांगल्या साड्या दाखव बरं. बस्ता बांधायचा लेकीचा. बरं का. चांगल्या साड्या दाखवा. आणि बघा पदरावरती की नाही जरतरीचा मोर हवाय. पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा. पिसारा फुलवलेला मोर. स्वतःचा पसारा बघा. हा बघा माझ्या पसाऱ्याबद्दल बोलू नका. सांगते एवढा पसारा आहे तरी मी अख्खा संसाराचा पसारा सांभाळलाय. कधी हू नाही केलं की चू नाही केलं. उगा काय बोलू दाखवतो. आतापर्यंत या कक्का आम्हाला बाई ठेवलेली नाही. तुझा तुझा चाललंय. मी बसा तुम्ही.
कामाचं तोड उघडायला लावू नका. अरे हे लावरा ने एक बाईने ठेवली कामाला जशी तुम्ही ठेवले तिकडे. काय बोलती, मी कुठं बाई ठेवली? हा तुझी ऍक्टिंग काय दाखवे दुकान ना सांग ना ती बाई ना कोण आहे मला काय दिसत नाही. अरे ऍक्टिंगची स्पर्धा आहे का हे? काय बोलती तू? अरे हे लावरा ने अरे हे सही आवर ना तिला यार. अरे कसं काय बोलला तिला सब तिकडे तुमची ती बाई ना बाई ना कुत्रा बाई बोळा घोंटा तू. इथं वेगळा स्केच सुरू झाला यार. बोललो अठरा या स्पर्धेत भारताला एकूण किती सुवर्ण पदक मिळाली? मिळाली होती जरा थांबा माझ्या मते तुला सांगू का माझ्या मते 26 सुवर्ण पदक मिळाली होती. 26 सुवर्ण पदक. 26 26 सुवर्ण पदक. व्हेरी गुड करेक्ट आंसर आहे. अभिनंदन अभिनंदन टीम तल्लकला मिळते 10 गुण. अभिनंदन अजून जाऊन बोंबला त्यांच्या कानात जाऊन बोंबला. मी तुम्हाला दबक्या आवाजात सांगतोय 26 26 वर्ग पदक. एवढी अक्कल नाही तुम्हाला जरा जरा शांत राहा ना. हळूच बोलत होते मी हळूच असं हळूच बोलले. हा माईक मुळे काढून टाक मी. हा टाका माईक काढा चपला करा आणि घरी जा तिथून. माईक काढताय एवढा अक्कल नाही तुम्हाला. तुम्ही मांडू नका असं माझ्याशी अशी बाई. जरा हळू हळू बोलत होते मी मोठे नाही ऐकू मी काय करू. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही तयार आहात? हो. पुढील प्रश्न भारताची लोकसंख्या किती आहे? 1 2 3 आता मोजती आहे. आता मोजती आहे बाई. 136 कोटी लोकसंख्या मोजणार आहेस. 136 कोटी लोकसंख्या. करेक्ट आंसर. 10 गुण मिळाले. अभिनंदन. करेक्ट आहे. टीम तल्लकला मिळते 10 गुण. येस. तुम्हाला काय कळतं बावळ सारखं कसला बोंबला 136 बोलून कळलं त्यांना. तुझ्या मूर्खपणामुळे चिडलो मी. माझी चूक नव्हती. रागावर तुम्ही संयम बाळगा. अशी मोजतात का कोणी? काय करता मोठ्याने कशाला बोलता? मी माती खाली मग तू माती खाली पिट्टंपड पिट्टंपड काय अशी मोजल्यावर ह्याला कधी सांगणार 75 वर्षांनी लोकसंख्या मोजते बाई आली कुठून तरी. कोई नाही कोई नाही. होय गा होय गा होय गा. अजिबात हात लावायचा नाही तिकडे लांब राहायचं. दोन जण होय. पुढचा प्रश्न भारतीय डाकघरची स्थापना कधी झाली? काही करू नका काही करू नका. चंबळच्या कोऱ्यात खूप होते बरं का काय भारतीय डाकू. डाकू नाही भारतीय डाक म्हणताय पोस्ट ऑफिस. भारतीय डाकू कुठून आणले? जरा शांत बसा एक मिनिट. माझ्या मते एक सेकंड घ्या. माझ्या मते यार कन्फर्म माहित नाही पण बहुतेक 1854 54 शून्य गुण. अगं माशा मी तुला काय सांगितलं? अरे 1854 सांगितलं ना. 54 कशाला सांगितलंस तू? ते थोडं 19-20 झालं. अरे 19-20 3500 वर्षांचा डिफरन्स आहे मध्ये. 19-20 म्हणतात त्याला. ऐक ना जरा ऐक ना कानाने ऐक ना ते. माझा या कानाचा जरा प्रॉब्लेम आहे. घरी सोडून यायचे कान ते. घरी फुटका कप असेल ना त्याला लावायचे. वाजवेल हसते काय युसलेस बाई का बस. आपण पुढच्या खेळाकडे वळूया. पुढचा राऊंड आहे पहचान कोण. हे कोण आहेत ओळखा? चार्ली चॅप्लिन. अगं शिक्षिका आहेस ना तू. चार्ली चॅप्लिन आहे का तो? हिटलर आहे हिटलर तो. ते मिशीमुळे तर प्रॉब्लेम नाही. अरे काही अक्कल नाही हो. मी एकटा खेळतो काही गरज नाही याची. असं नाही करता येणार पण तुम्हाला सांगण्यात येतंय की दोनदा उत्तर चुकीचं दिल्यामुळे ते 20 गुण तल्लकला दिले जातात. जोरदार टाळ्या. ए जा ना मागे जा चल. म्हणजे खरंच सांगतो म्हणजे मला इथे नमूद करावं असं वाटेल की टीम तल्लक अत्यंत चतुराईने खेळते. कुठे खेळते कुठे ती? आम्हीच खेळतोय ती कुठे खेळते? हे खेळत नाहीत ही त्यांची चतुराई आहे. आपण वळूया आता पुढच्या राऊंड कडे. पुढचा राऊंड आहे धून राऊंड. म्युझिक. मला येते प्लीज. हाय हुकू हाय हुकू हाय हाय. एक मिनिट आता कोणी मध्ये यायचं नाही कोणी मध्ये यायचं नाही. ही ट्यून हाय हुकू हाय हुकू हाय हाय. मी खूप लहानपणापासून ऐकले. हाय हुकू हाय हाय हुकू हाय 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 हुकू हाय हुकू. तुझ्या
आपण असं गाणं म्हटलं होतं असं म्हटलं होतं गाणं कधी मला शिकवते ती एक गुण मिळाला नाही तुझ्यामुळे हे गाणं नाहीये गाणं कुठलंय हे गाणं कुठलंय मीच विसरलो गाणं कुठलंय जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा बात अभिनंदन टीम तल्लक तुम्ही म्हणजे कमाल काय खेळतो तुम्ही कमाल क्या बात आहे कशाला बोंबलून गाणं सांगितलं त्यांना मी आयडिया केली होती ना मुद्दामून चुकीचं बोलले होते हाय उगो आय त्यांनी सांगावं म्हणून कळतच नाही मी तुम्हाला फक्त सांगत होतो हे गाणं आहे म्हणून तर त्यांनी तेवढ्यात वाजवलं मी काय मूर्ख आहात तुम्ही खरंच आपण पुढच्या राऊंड कडे वळूया शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर राऊंड यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्यात तुम्हाला पटापट उत्तर द्यायचं पण फक्त हो किंवा नाही एवढाच एक प्रश्न मी चौगले तुम्हाला विचारेन पुढचा प्रश्न सुभेदार मी तुम्हाला विचारेन पण उत्तर हे फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं ओके रेडी चालू करूया रॅपिड फायर राऊंड चौगले भारतातील सर्वात जास्त साक्षरता केरळ इथे आहे हो 10 गुण सुभेदार दिल्ली ही भारताची राजधानी आहे सवालच नाही 0 गुण चौगले सचिन तेंडुलकर फुटबॉल खेळामुळे प्रसिद्ध झाला नाही 10 गुण सुभेदार हाँगकाँग ही महाराष्ट्राची राजधानी आहे 0 गुण अरे बोल ना बोल ना बोल ना चौगले भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी इथे पडतो हो 10 गुण येस सुभेदार ताजमहल भारतात आहे ओके 0 ओके काय ओके काय ओके भाऊया अरे हो किंवा नाही म्हणायचे ओके काय प्रश्न संपला त्याला ओके म्हटलं पुढे हो म्हणाल तरी वेळ दिला अरे एवढा वेळ नाहीये सवालच नाही हे उत्तर आहे तुझं हो किंवा नाही महाराष्ट्राचे हाँगकाँग असं काय हसू येत ना अरे पण नको बोलू हो किंवा नाही तेवढाच बोल अक्कल नाही का तुला काय माझ्या बाजाशी लागले असतील जा घरी तुझ्या होईन का तुझ्या बापाला सांग जाऊन होईन का होईन का माझा बाप काढू नका मी काढणार बाप काढणार तुझा बाप काढणार रे माझा बाप काढणार चल ना बाजूला चल ना तुझ्या बाजूला जाऊन भांडणा चित्त कशाला एक्सक्यूज मी आणि विजेत्या टीमला मी इथे घोषित करतोय विजेत्या टीम आहे टीम तल्लक जोरदार टाळ्या अभिनंदन अभिनंदन पण काही नाही तुम्ही चेहरा पाडू नका तुमच्यासाठी सुद्धा आमच्याकडनं काही गिफ्ट्स आहेत सर्वप्रथम मी सुभेदार यांना बोलवतो कृपया गिफ्टचा तुम्ही स्वीकार करावा थँक्यू थँक्यू तुझे खूप खूप आभार हे ऍक्च्युली चौगुल्यांचं आहे मला माझं द्या एक मिनिट तिचं काय हे माझं आहे नाही माझं कसला विभाग तुझं नाही ना माझं विभागून नाही सांगितलं ऐकी दे ना दे ना सांगितलं जा ना दरीत उडी मार नये जा ना चला चला डोकं लावा हॅलो हा हा सर हा सर बोला बोला हा हा सर मी लिहितोच आहे गाणंच लिहित होतो हो हो नाही माहिती आहे मला थोडा लेट झाला आहे हो हो नाही नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना म्हणजे कधी सुचेल काय नाही 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 अजून लेट नाही करणार सर मी हो माहिती आहे मला शूटिंग सुरू आहे तुमचं ओ हो हो सर हो सर हो लगेच देतो सर 4-5 तासात गाणं देतो हो येस येस चला चौगुले लिहा 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 आहो या दोन साड्या आणि दोन पॅन्टी पण लिहा हो दोन साड्या दोन काय लिहायला सांगतेस तुम्हाला इस्त्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे नाही लिहितोय मी चित्रपटाचं गाणं लिहितोय मी अग भाई अजून तेच लिहितोय का काय ग भाई काय हो 8 ओळी खरडायच्या मेल्या त्यासाठी 6-7 तास खाता तुम्ही फारच स्लो आहात तुम्ही खूप स्लो बघितलंय ना आपला हनीमून पासून तुम्हाला काय बोलते असतो काय बोलते असतो आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा 15 दिवस घेतले होते तुम्ही काय ना गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो ढोकळा ना मग एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना ते करणं एवढं सोपं नाही आहे ते गुड सेन्स ऑफ ह्युमर आहे गुड सेन्स ऑफ माझा चांगलाच आहे तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ परवा तुम्हाला सांगतो 5 रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला 2 तास हसत होती तुला पुन्हा हसायला येते बाबीजी कैसे दिया
5 रुपये दुधी हलवा म्हणायचं आणि दुधी हलवा. अगं बालिश जोक आहे तो, बालिश जोक. 5 रुपये दुधी हलवा. ए जागा तुम्हाला लिहू दे का? परत तुम्ही आठवण करू नका, मला खूप हसू येत आहे. बालिश काहीतरी दुधी हलवा. 5 रुपये दुधी हलवा. अगं बस कर, एवढा कुठे जोक आहे तो मोठा. आय 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 बस 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 तू तुम्ही आठ पहा, तुमचा कचरा आठ पहा पटकन. कचरा नाहीये, दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. हा बरं बरं, ती काय टिप्स आणले ती उचला आणि चला लिहा, चला पटपट निघायचंय. कुठे निघायचंय? तुम्ही विसरला काय? जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना? तिच्या घरी पार्टी आहे, हाऊस वॉर्मिंग ची. विसरलात का तुम्ही? अजून करायचं, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं जायचं. हसू नको मला, सांगून ठेवतो कामात आहे मी इकडे. हे गाणं महत्वाचं आहे, प्रोड्युसरला गाणं द्यायचंय. शूटिंग थांबलंय तिकडे. हे असली सूर माझ्या समोर नाही पाहिजे, सांगून ठेवतोय. एक तर माझं टाळकं सटकलंय, अजून सटकं नको टाळकं माझं. बरं चिडू नका, शांत व्हा, शांत व्हा. हो ग बाई, शांत हो तुम्ही. शांत झालात ना की सुचेल काहीतरी तुम्हाला. शांत व्हा. हे मी मदत करू का तुम्हाला? तू मला मदत करणार? गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू? तू मला मदत करणार मशरूम सुलतानपुरी? हेच नाव आहे त्यांचं, मशरूम सुलतान. मजरू सुलतानपुरी असं नाव आहे ते. मला मदत करते समीर चौगुलेला, तू मदत करणार? काय एवढं समीर चौगुले, समीर चौगुले. मला माहितीये तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टरवर असं सांगतच ना. आलं का छापून नाव? आलं का? हे बघ, मी समीर नाव किती मोठं आहे ना हे तुला नाही माहिती. सर्च कर नेटवर. कभी खुशी कभी गम, आशिकी, राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीत मी लिहिली आहेत, कळलं ना? सर्व कर समीर नाव येईल की नाही बघ. समीर अंजन, तुम्ही समीर अंजन नावात सम्मे म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये सम्मे येणार नाही. मला नको शिकू, जा तू शहाणपणा, मला नको शिकूस. ऐका ना, मी करू का मदत तुम्हाला? काय मदत? जमणार आहे का तुला? जमणार आहे तुला? तुम्ही सांगा ना मला सिच्युएशन. सांगा. अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन? सांगा ना, मी मदत करते तुम्हाला. सांगा तर. बरं ठीक आहे, ऐक सिच्युएशन ऐक. हिरोईन आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. ओके, त्यामुळे तिचं ते हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे. त्यावेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं आहे. ओके. अच्छा. ओके, एक मिनिट वही द्या, वही पण द्या एक मिनिट. आत्ता लिहितेस तू गाणं? हो, त्याच्यात काय एवढं विशेष. एक मिनिट. अच्छा, लॉस, मेमरी लॉस. येस झालं का? झालं. हे घ्या, एवढ्या लवकर गाणं बघा तुम्ही. मस्त झालंय वाचा. सारा रारा 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 हे काय? पुढे वाचा ना. चारा रारा हे गाणं आहे का? मला नको सांडपणा शिकू, चल गा. अहो असं काय करता? अहो तुम्ही जळू नका, नाही चिडू नका. आणि खरं सांगू का, मला काही तुमच्याशी कॉम्पिटिशन करायची नाही. माझी काही कॉम्पिटिशन आहे का तुमच्याशी? मला काही घरातल्या घरात अभिमान सिनेमा नाही बाबा व्हायचा. मोठी तू शाणी, अभिमान सिनेमा करणार तू, मोठी होणार स्टार. तुझा मला कॉम्प्लेक्स येणार. चल गे, तू जाग, काम कर तुझं. नको चिडता, अहो माझा हेतू चांगला आहे. नको ठेवूस तू हेतू चांगला. आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय. तुला माहितीये ना प्रतापगडावर आपण सगळे गेले होतो, टकमक टोकावर उभे होतो, तेव्हा तुला काय गरज होती? माझी आई तिकडे उभी होती. वा सासूबाई, एका दमात तुम्ही गड चढून आलात, शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली, आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर. काय वाटेल ते बोलता? मी स्वतः हात धरला होता त्यांचा. हात धरला नसता तर गेली नसती का? आपण धरला वाचवलं ना त्यांना. अतिशयोक्ती करता. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांची 75 होती. एक मिनिट, काय झालं? त्यावेळेस माझी काही चूक नव्हती. चूक नव्हती? नाही, माझी काही त्यांना काय गरज होती असं बोलायची? ते काय म्हणाले, माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे. अगं ते म्हणाले सून मुलीसारखी आहे म्हणून काही बा बा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या मांडीवर बसते. पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉइड झाला. त्याचे थायरॉइड सारखा झाला होता. तुला गरज होती का? इतर बायकांचे नवरे ना त्या बायकांना अलंकार देतील, पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार दिला नाही मला. पण अतिशयोक्ती अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना. हे तू जाग, मला टोमणे मारू नको. क्रिएटिव्ह माणूस मी, क्रिएटिव्ह माणूस. ठीक आहे, क्रिएटिव्ह आहात ना, चार ओळी सुचतायत का? मग लिहिले तुला काय वाटलं? 4 दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेलं नाहीये. 4 ओळी सुचल्यात मला. बस तिकडे बस ऐकवतो. हे बघ, हा चांद उगवला गालावरी, दिसतेस तू एक नंबरी, तूच माझी परी, एक नंबरी एक नंबरी. ही शब्दांची ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. मला ना
या तुमच्या शब्दांवर ना एक चाल सुचते. मी बापाला जाऊन सांगे चाल. ऐकू तर मला नको सांगू चाल. तुम्ही ऐकून तर घ्या मला काय म्हणायचंय. तुला तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार. चांद उगवला गाला वरी डोंगराला आग लागली पळा पळा. दिसतेस तू एक नंबरी डोंगराला आग लागली पळा पळा. तूच माझी पारी जास्तीची मेजॉरिटी. माझी पारी जास्तीची मेजॉरिटी जास्तीची मेजॉरिटी. आणि हे काय एक नंबरी नंबरी ते कशावरून सुचलं. कबड्डी कबड्डी कबड्डी. लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहेत काय येत नाही. चल गा काय गरज नाहीये. उडती गाणं लोकांना आवडतं. नाही शांत बस जरा आता कोणतरी आलाय त्यांच्या समोर तमाशा नको. तमाशा काय मी असं करते का तमाशा. अरे प्रोड्युसर साहेब. अरे या ना सर तुम्ही इथे कसे आलात. मागे कर ना जरा. इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही आहात. ऍडव्हान्स घेऊन बसलात. हो ऍडव्हान्स घेतला आहे मी. बरोबर आहे. आज देणार होतो गाणं मी. कधी आज देणार. काम सुरू आहे त्याचं. तुम्ही गाणं देणार मग मी आमिर हडकरकडे पाठवणार. तो केव्हा चाल लावणार. हो बरोबर आहे. ते हे गाणं कोण गाणार आहे. कोण. नेहा ठाकूर. एक गाणं पाठ करायला 3 महिने घेते ती. करायचं कधी गाणं. नाही बरोबर आहे. प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी. चौगले खरं बरोबर. आज आज देणार होतो. कसं आहे ना आज एका एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे. नाही असं एकदम नाही. गीतकाराचं मला गाणं आत्ता पाहिजे. ऍडव्हान्स घेतलंय नाही तर ऍडव्हान्स परत द्या. मला गाणं आत्ता पाहिजे. बरोबर आहे तुमचं. काय गीतकार गीतकाराचा हा मूड असतो. त्या गीतकाराच्या मूडला ऍडव्हान्स द्या. चला विषय संपवा. आता मला गाणं आत्ता पाहिजे. मला चौगले नमस्कार. अहो काय किती दिवस झाले गाणं देत नाही. बायको बायको नमस्कार. जा चहा वगैरे बघ. चहा नको. मला गाणं हवं आहे. ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. मी कळलं तुला. काय बोलत वहिनी. माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे. मी ऐकून दाखवू का तुम्हाला. प्लीज ऐकवा. इकडे सिरियस टॉक चाललाय. एक मिनिट चौगले. तुमच्याकडे गाणं तयार आहे. त्यांच्याकडे तयार आहे त्यांना ऐकू दे. वहिनी प्लीज ऐकवा. नाही नको. हे नको म्हणत असेल तर राहू दे. चल मोठे शहाणी नको बोला. वहिनी प्लीज. अहो ऐकू का. हा ऐकाव. इतकं विचारतेस कधी मला घरात. चार चार वेळा ऐकू का. चौगले का कॉन्फिडन्स लूज करताय. नाही कोणी. हो ऐकवा. हा ऐका. ला 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 ला. हो हो वहिनी. हे बघा आतून आलं. क्या बात आहे. तुम्ही मध्ये मध्ये म्हणा. हे असं म्हणा. येस येस. नका ऐका नका म्हणा. तुम्ही पण म्हणा. मी नाही म्हणणार. एक्सक्यूज मी. मी नाही म्हणणार. ला 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 ला. ला 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 ला. हा चांद उगवला गालावरी. दिसतेस तू एक नंबरी. तूच माझी परी. तूच माझी परी. एक नंबरी 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 नंबरी. बस झालं गाणं. झालं झालं गाणं. हे गाणं कोणी लिहिलंय. हिने लिहिलंय. बघितलं ना बालिश गाणं आहे. बोललो होतो. चाल सुद्धा हिनेच दिले. हिनेच दिले. वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स. बघा बघा पुढचा सिनेमा फिक्स. या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायची आणि तुम्हीच संगीतबद्ध करायची. अरे येई जॉनर चाहिए था भाई. जॉनर ने बालवाडी ऐकली. हेच ह्याच जॉनरच्या शोधात होतो. क्या तुझ्या आतून येतोय ना. क्या बात आहे वहिनी. ला 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 ला. डोंगराला आग लागली पळा पळा. कमाल. ओ माय कमाल आहे. आपण लहानपणी ऐकत. आज आमचा बँड आला. मला ऐकून आलो. बस काय तू बोलतोय. असं कसं असं कसं अव्हेलेबल नाही होऊ शकत. सांगतो मी. आमचा टेम्पो भरला होता सामानाचा. तो टेम्पो पुढे निघाला तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं. कारण काय सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून. मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते. त्यामुळे त्यांनी मग 2.5 लाख रुपये फाईन मारला. सध्या वाढलेत ना फाईन्स. मग तो म्हणाला अरे टेम्पोची किंमत 75,000 रुपये ठेवून घ्या टेम्पो. टेम्पो ठेवला आणि मग ते आता कुठेत मला खरंच माहिती नाहीये. 3,000-3,000 तिकीट काढून लोक इथे जमलेत रे. मारतील मला लोक. मारतील खवळतील. कळ ना असं चालणार नाही. तू लक्षात येते का माझी वाट लागेल. हे बघ काय होईल माहितीये का. गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना तो तुझा होईल. म्हणजे खून. बरोबर. कळलं.
ताबडतोब बघ काय ते हा ठीक आहे 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी मूर्खर का वागू नकोस तू कळले यावेळेला आता बँक कुठे मिळणार मला काही कळत नाही म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाही आहे मी तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कळलं ना 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय पैसे टाक पैसे टाक मी बघते काय करायचे पैसे टाक 20-30 रुपये आहेत माझ्याकडे पण नाही 20-30 रुपये देतो मूर्खा 1.5 लाख रुपये दिले तर पैसे टाक पटकन एकदम 11th hour ला तुम्ही सांगता मी कुठे 11th hour ला तू मला सांगतोस मी तुला नाही कळलं ना पैसे टाक माझ्या पटकन 1.5 लाख रुपये टाक आताच्या आता बुक्का खाली नाहीतर कळलं ना मी प्रयत्न करतो मी प्रयत्न फोन करतो हॅलो हा पॅडी हा पॅडी काय म्हणतोय हा अरे मला जरा 1.5 लाख कॅश हवी होती काय म्हणतोयस तेरे लिए जान भी हजर आहे जान काय चाटायची आहे 1.5 लाख रुपये हवेत मला ऐक ना हॅलो काय रे कुठे बसलाय अरे 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 निर्मात्यांना फोन करतो सचिन मोठे हॅलो हा सचिन मोठे सर हा समीर चौगुले हां हा ते हे पाहिजे होतं 1.5 लाख कॅश हवी होती नाही नाही विषय नाही हा हॅलो हॅलो ऐका अहो ऐका अरे ते म्हणाले लिहिली मस्त आहे लिहिली काही प्रॉब्लेम नाही म्हणतात जरा 1.5 लाखाचा प्रॉब्लेम झालाय जरा प्रॉब्लेम झालाय नाही नाही 1.5 लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको आता मला पैसे वगैरे नको काय लोक ना शिव्या घालतील मला आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही कळतं तुला पैसे नको आहेत मला तू बँड सबक काय ते आताच्या आता बँड इथे बोलू नाही तर काही कर ऐतवलं एकदम माझ्या पण अंगावर येते ना माझ्या अंगावर तू म्हटलेस मूर्खा जात आहे विचार कसा करतोयस काय करू मी मी तोंडाने आवाज जाऊ बँड मला काय ना तू ऑप्शनच ठेवलेलं नाहीस आयत्या वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा बरोबर प्लीज बघा नीट काढशील आवाज हो का नाही काय आवाज काढ हो नीट नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करू एक म्हणजे ट्राय करू म्हणजे नाही हे येतो ना हो हो अरे पण नाही कसं वाद्य म्हणजे सगळे असे दिसले पाहिजे ना समोर तू असं एकटा कसं काय मी कसं काय लोक कन्व्हिन्स कसे होणार तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे कळलं का जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे एकटाच वाजवणार आहे ह्युमन सोलो गरबा बँड हा ह्युमन सोलो गरबा बँड ह्युमन सोलो हा लोक सोडणार नाहीत ना आपल्याला सोलो बँड आहे ना काही होणार नाही प्रॉब्लेम बघा ट्राय आता बघा तुमचं जोरदार टाळ्या आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय मला कसला नमस्कार करतो आता सुरू कर सुरू कर डिंग ता ते तंग क्रडा ते तंग पहली बार ते तंग क्रडा ते तंग डिंग ता ते तंग क्रडा ते तंग डिंग ता ते तंग क्रडा ते तंग डिंग ता ते तंग ते क्रडा ते तंग डिंग डग डिंग क्रडा ते तंग डग डग डिंग क्रडा ते तंग डटक डटक क्रडा ते तंग डटा डटा बने 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 डटा डटा बने डिंग ता ते तंग क्रडा ते तंग डिंग स्पीड वाढवा स्पीड वाढवा क्रडा ते तंग डिंग ता ते तंग ते क्रडा ते तंग दिदि तंग दिदि तंग दिदि तंग गंगा ता तिकर स्पीड 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 का सिंह ता रिकन रिका चा चिक रिंग ता ती तंग रिका ता दि तंग स्पीड स्पीड हां ढंग रतिक ता तरक ते धांग धरांग दे तरक ते धांग धरांग दिंग तरक ते धांग धरांग दिंग तरक ते स्वर यंत्र देवा घरी जाईल रतिकर डिंगा रतिकर मज्जा चन्नी होणार नाही रतिकर डिंगा रतिकर मज्जा चन्नी होणार नाही तरतीच करावा लागेल मी तुमच्या पाया पट एकच मिनिट थांबते बल्ला करावा लागेल एकच सेकंड थांबते बल्ला कडा डिंगर जिंगार ए हॅलो टिक 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 मला पण खायला द्या टिक जिंगार टिक मला पण खायला द्या आल्यापासून खाल्लंच नाही
एक पेपर रद्दांना तारा चिक्का डिंग रचिक्का आदा दा 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 डिंग रचिक्का आदा दा 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 डिंग रचिक्का तारा चिक्का डिंग रचिक्का ये बात तारा चिक्का डिंग रचिक्का ये बात थोडंस पाणी द्यांना थोडंस पाणी द्यांना थोडंस पाणी आता नाही मिळणार पाणी मिळेल रक्त हॅलो रक्त रक्त पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज. मुंगीचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज. क्या बात है सर. डिम्पल माटे 3000 ना तिकीट खरीद छे. અમે ડિમ્પલ ડિમ્પલ દેતા હું તોડી નાખીશ. નહીં 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 ફોડી નાખીશ. હું બક્કો કરી નાખીશ. ના ના હું કરું છું. હું બોલાવું છું. હું નગડા ભાઈ અહે નગડા કિશન ભાઈ હું બોલા છું. હું બોલાવું છું. ઓ ડિમ્પલ જોઈએ ડિમ્પલ જોઈએ ડિમ્પલ જોઈએ ડિમ્પલ જોઈએ અને બસ્યો ના ભાઈ ડિમ્પલ જોઈએ ડિમ્પલ જોઈએ. અરે ડિમ્પલ ડિમ્પલ થેન્ક યુ થેન્ક યુ હા થેન્ક યુ કે થેન્ક યુ. ડિમ્પલ ના બોલો ત્યાં ડિમ્પલ ના બોલો તુજા કોણ ડિમ્પલ. અરે ડિમ્પલ ડિમ્પલ તુજી તી સિંગર નહી કા. कोण डिंपल काय डिंपल बॅनर वर एवढा मोठं चित्र लागलं तिचं. डिंपल मेहता तिला बोलवजा सगळे ओरडतात बघ तिच्या नावानं. डिंपलचा प्रॉब्लेम झाला काय. सीट बेल्ट लावलेला नव्हता. पोलिसांनी पकडला तिला. सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते. तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना मूर्खा. हसतोस काय अरे तुला कळतंय का. विनोद कसं सुटताय. जा तिला बोलव जा त्या डिंपलला. फोन कर म्हणा तो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची. हू बोलावू छू. हा डिंपलला मी बोलवतोय. थोडी देर कळ सोचो. आता डिंपल तुमच्या समोर येतच आहे. डिंपल मेहता तुम्हारी सिंगर तुम्हारी सिंगर आजे आते कोई तुम्हारी डिंपल ये छे. आता गाणं गा ना. कुठलं गाणं म्हणू. तुझं ते आहे ते गुजराती गाणी गा. गुजराती येत नाही. येते म्हणजे गा आता भाऊ. हे जिरे मारो वापी ना वडोदरा ना वलसाड ना साबरमती ना चे. हे जिरे मन गिरी अभयारण्य गुजरात मा छे. आने आने अहमदाबाद ना राजधानी गुजरात छे. मारो राजधानी गुजरात छे. हे जिरे हे जीरे तुमचे पडले बघा. हे जीरे सॉरी. ओ ओ आवड इकरा मारा 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 गावा.